धुळे जिल्ह्यातील रेशन दुकानदाराचा जागृत नागरिकांनी केला भांडाफोड। हा रेशन दुकानदार नागरिकांना प्रशासनाकडून कोरोनाच्या संकटातून सावरण्यासाठी मदत म्हणून जो मोफत धान्य पुरवठा केला जातो तो धान्य साठा नागरिकांना व व्यापाऱ्यांना यांना काळ्या बाजाराने विकत असल्याने नागरिकांच्या लक्षात येतात या बाबतीत विचारणा केली असता रेशन दुकानाची एकच धांदल उडाली। सदर प्रकारची माहिती पोलीस व पुरवठा अधिकारी यांनी दिल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी रेशन दुकानाकडे धाव घेतली व रेशन दुकानदार विकत असलेला धान्य पुरवठा जप्त केला असून याबाबत पिंपळनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर दुकानदाराचा परवाना निलंबित करण्यात आला आहे। रेशन काळ्या बाजारात विक्री करणाऱ्यावर जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 कलम 3 व 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दुकान देखील सील करण्यात आले आहे। ही सर्व कारवाई पुरवठा निरीक्षक अधिकारी सुशील बागुल यांच्या अंतर्गत करण्यात आली आहे। या कारवाईनंतर रेशन दुकानदारामध्ये काळा बाजार करणाऱ्या दुकानदारांच्या चांगलेच धाबेदण आले आहेत। गेल्या 8 दिवसात तालुक्यातील ही दुसरी कारवाई आहे। प्रतिनिधी चंद्रशेखर अहिराव, एव्हीबी माझा, धुळे। तुका तू स्वतः दुकानदार मालक तू इथं का घेऊन आला? नाही तुका घेऊन आला इथं दुकानदारला विकायला तू का घेऊन आलाय? मोरे मामा, ओ मोरे मामा, यांनी विकलं का बरं इथं? हे सरकारी मालमत्ता यांनी विकायला का वाटायला नाही? वाटू का बरं आम्ही? तू विकलं का बरं? वाटू का बरं आम्ही? तू दुकानदारला विकायला का बरं आला? सरकारी मालमत्ता इथं काय चालू आहे? COVID-19 तुम्ही काय करताय? हे ऋषे म्हणून तुम्हाला रेशनचं दुकानचं तुम्हाला लायसन दिलं का? तुम्हाला बंद व्हायला पाहिजे रेशन दुकान। तुमच्यासारखे काही हराम करून लोकांमुळे गोरगरिबांना धान्य भेटत नाही, माहिती का? तुम्हाला धान्य म्हणून भेटत नाहीये। गोरगरीब लोकांचं खाता तुम्ही विकतोय, तू स्वतः मालक इथं द्यायला येतोय, तुला लाज वाटते का? महाराष्ट्रात भारतात काय परिस्थिती चालू आहे? स्वतः रेशन दुकानदार तू इथं द्यायला येतोय? हा या दुकानदाराला तू माल विकतो, 2 कट्टे देऊन आला, परत ये तू उतरवलो स्वतः गाडीवर घेऊन गेला। तू तुझं चुकीचं का बरं उत्तर दे मला? तू का बरं इथं आला विकायला? तू स्वतः दुकान, तू रेशनचं दुकान कुठं? तू इथं या दुकानदाराला विकायला का आला? तू का तू गोरगरीबांना पलटवतोय? यानंतर भाऊ मामा तुम्ही काय इथं गेले? तुम्हाला काय सांगितलं यांनी रेशन दुकानदारांनी? गरीब पलटून दिलं का नाही? तुम्हाला केव्हा पलट? सगळ्यांना मी माहिती का? सगळ्यांनी सांगितलं, सगळ्यांना परतवतोय तू म्हणे? तू चुकीचं आहे बघ, हे रेशन दुकानदार का बरं विकलंय तू? हे धान्य का बरं विकतोय तू? हे आपला बाबाचा माल आहे का? सरकारी मालमत्ता कुणाची? गोरगरीबाच्या धान्य लोकांच्या तोंडामध्ये जायला पाहिजे अन्नाचा घास। तुम्ही विकताय, पैसे कमवताय तुम्ही, त्याच्यामुळे रेशनचं तुम्हाला लायसन भेटलंय का? काय गरज? तू स्वतः मालक इथं द्यायला का बरं आला मला एवढं सांग?